सांगली महापालिकेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात स्थायी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रभाग 1 सभापती लक्ष्मी सरगर, नगरसेविका भारती दिगडे, सहाय्यक आयुक्त एस एस खरात, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.